लॉर्ड प्रतिनिधी दी 20 सिल लॉर्ड नगर परिषदेने घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करीत प्रधानमंत्री रमाई घरकुल यासारख्या योजनेच्या माध्यमातून शेकडो गरिबांच्या घराचे स्वप्न साकार केले असे प्रतिपादन युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले. घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी तात्काळ संचिका दाखल कराव्यात असे आवाहन करीत योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देऊ असे अब्दुल समीर म्हणाले. सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील रमाई घरकुल योजनेच्या 42 पात्र लाभार्थ्यांना उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते बांधकाम परवानगीचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अब्दुल समीर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम होत्या. शहरातील रामराहीम व्यापार संकुल परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी जी प उपाध्यक्ष केशवराव पा तायडे न.प.त शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड दीपाली भवर नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ शेख सलीम हुसेन अकिल वसईकर सुनील दुधे रईस मुजावर रतनकुमार डोभाळ सत्तार हुसेन जितेंद्र आरके शेख बाबर जुम्मा खा पठाण चांद बेग मिर्झा बबलू पठाण नॅशनल सूत गिरणीचे संचालक मारुती पा वराडे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे माजी उपनगराध्यक्ष संजय आरके नानासाहेब रहाटे फहीम पठाण आदींची उपस्थिती होती. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून घर बांधण्यासाठी ज्यांना प्लॉट नाही अशा बेघरांना देखील सिल्लोड नगर परिषद घरे देणार असल्याचे स्पष्ट करीत रमाई घरकुल योजनेअंतर्गत एपीएल लाभार्थ्यांना 10% स्वतःचा सहभाग भरावा लागतो. हा 10% सहभाग देखील सिल्लोड नगर परिषद भरणार असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले. यावेळी श्रीमती राजश्री निकम केशवराव तायडे दुर्गाबाई पवार नंदकिशोर सहारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी उपमुख्याधिकारी सुनील गोराडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास लाभार्थी व शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.